मुंबईतल्या उच्चभ्रू कफ परेड परिसरातील मेकर टॉवरच्या विंगला भीषण आग लागली आहे. आता सकाळी 6:30 दरम्यान लागलेल्या आगीवर आता नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. आगीच्या भडक्यातून 11 जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यात बजाज इलेक्ट्रिकल या देशातल्या बड्या उद्योग समूहाचे मालक शेखर बजाज आणि त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. फ्लैट में भी अंगार लगने की वजह से, क्योंकि अंगार एकदम सामने के दरवाजे को पूरा पकड़ लिया था, तो वहाँ पे भी 3-4 लोग फंसे हुए थे. उनको सबको बिल्कुल विदाउट इंजरी रेस्क्यू किया गया. पर वहाँ पे एक इंटरनल स्टेयरकेस थी. वो जो इंटरनल स्टेयरकेस है वो 21वें माले से 21वें माले और उसके ही सामने सर्वेंट क्वार्टर्स. वो सर्वेंट क्वार्टर्स होने की वजह से जो अंगार है, हम लोग जाने के पहले ही वहाँ पे अभी हम लोगों का इन्वेस्टिगेशन चालू है किसमें किस वजह से अंगार लगी वगैरह. और परिस्थिति पूरी काबू में है और हम आजू बाजू में किधर भी अंगार भड़की नहीं है. नो नो, वी ऑलवेज हैव दैट माय प्रोसीजर. देयर इज नो इंक्वायरी एज सच, बट दिस इन्वेस्टिगेशन विच विल बी इन अ ड्यू कोर्स विल बी कंप्लीटिंग. नो नो, इट विल बी अंडर. मिस्टर बजाज, उनकी वाइफ, उनकी डॉटर, फिर बाद में उनके सन, डॉटर इन लॉ एंड वन स्मॉल चाइल्ड, ओनली वन ईयर ओल्ड की एवरीबडी हैज बीन इवैक्यूएटेड. द एंटायर बजाज फैमिली इज सेफ, फॉर्चुनेटली. द एंटायर, इट इज ओनली मे बी द सर्वेंट्स हु ट्राइड टू सेव द लाइव्स ऑफ द मालिक और मालकिन के और सब बच्चों के. बल्कि आई सॉ इवन टू मेड्स, आई हैव रेस्क्यूड टू मेड्स ऑल्सो. द टू मेड्स वर द मेड्स ऑफ द स्मॉल चाइल्ड. So they were also panicked. They are all in a state of big shock. आणि थेट या संदर्भात माहिती देण्यासाठी थेट घटनास्थळावरून आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या आपल्या सोबत आहेत. मेघा, आपण बघतोय की सकाळी 6:30 घडलेली ही घटना आहे आणि या घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. सध्या काय परिस्थिती, आग नियंत्रणात आली आहे का? स्वाती, कफ परेड इथल्या मेकर चेंबरला, मेकर टॉवरला लागलेली आग ही नियंत्रणात आलेली आहे. मात्र या आगीमध्ये 2 दगावल्याची शक्यता आहे अशी इथे चर्चा आहे. मात्र फायर ब्रिगेडकडनं याबाबत अधिकृत माहिती किंवा अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कदाचित हॉस्पिटलमधनं याबाबतचा दुजोरा मिळेल. दरम्यान जे बजाज इलेक्ट्रिकचे जे MD आहेत शेखर बजाज, त्यांच्या घरातले जे पूर्ण फॅमिली होती, त्यांच्या घरामध्ये जवळपास 7 सदस्य होते, ते याच्यामध्ये अतिशय बालंबाला अतिशय थोडक्यात बचावले, त्यांचा जीव बचावला. मात्र त्यांच्या घराच्या शेजारी जो दुसरा फ्लॅट होता, त्या फ्लॅटमधील जे 2 नोकर होते, त्यांनी बजाज फॅमिलीला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि कदाचित त्यांना आपला जीवही गमवावा लागण्याची शक्यता आहे. कदाचित ते गेले असतील, मात्र याबाबतचा दुजोरा फायर ब्रिगेडने अद्याप केलेला नाहीये. स्वाती, मेघा, असं सांगण्यात येत आहे की 2 जणांचा मृत्यू झाला, या संदर्भात काय माहिती आहे? स्वाती, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे जे 2 नोकर होते बजाज फॅमिलीच्या शेजारी, त्यांनी बजाज फॅमिलीला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते वाचवण्याचा जो प्रयत्न करत होता त्याच्यामध्ये ते गंभीररित्या होरपळले गेले किंवा गंभीररित्या जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. इथे अशी चर्चा आहे की ते दगावले गेलेले आहेत, मात्र याबाबतचा अधिकृत असा दुजोरा अद्यापपर्यंत आलेला नाहीये. स्वाती, नक्कीच. तर आपल्या चॅनलला दिलेल्या माहितीमध्ये ही माहिती समोर येते स्पष्टपणे की या दोघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती ही समोर येते. धन्यवाद मेघा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.